माझ्याजवळ आज एक वृत्तपत्र हातात मी मागून घेतलं आणि वाचलं. मी घेत नाही पण बोललो आज वाचावंस. त्याचं नाव आहे सामना. मी याला वृत्तपत्र असं म्हणणार नाही. आज कृपया पत्रकारांनी सामना वाचा आणि ह्याच्यात चांगलं जनहिताचं महाराष्ट्र देशहिताचं काय आहे तेवढं तुम्हाला सांगावं आणि सर्वसामान्य जनतेला आवडेल रुचेल योग्य वाटेल अशी भाषा आहे का तेही पाहू. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी असं वृत्तपत्र राज्यात चालू राहावं का याचा विचार करून यासंबंधी योग्य ती कारवाई करावी असं मला वाटतं. पत्रकार म्हणजे आपली कौन्सिल आहे प्रेस कौन्सिल. कोणी तक्रार केली नाही तर मी तरी करणार आणि कोर्टात दी जाणार. कालच एक दौरा घटना घडली ठाण्यामध्ये आणि ती घटना घडल्यानंतर वृत्तपत्रात ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. ब्रेकिंग न्यूज जसं काय फार भयानक काहीतरी घडलंय असं वातावरण करण्यात आलं. विषय एवढा गंभीर खरंच होता का? बातम्या देण्याचा, हायलाइट करण्याचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा विषय आहे. राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे ठाण्याला गेले आणि जाताना सांगितलं मी कोणाची तरी डिलिव्हरी करायला चाललोय, गरोदर आहे, कोणतरी मार लागलाय, कठीण अवस्था आहे, म्हणून ते डिलिव्हरी करण्यासाठी म्हणून ठाण्यात गेले. नवीन काम सुरू केलं आहे मुख्यमंत्री पदावर उतरल्यानंतर. काय वस्तुस्थिती आहे जे ती आता बातम्या सांगितल्या, बातम्या आल्या, लोकांनी पाहिल्या, खरंच त्या महिलेना मार लागला होता का? त्या गरोदर होत्या. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे डॉक्टरची, इथे सर्टिफिकेट आणली आहे मी. आणि त्यामध्ये ते म्हणतात की असं काही नाही आहे, त्या गरोदर नव्हत्या आणि मार लागला नाही आहे. डॉक्टर उमेश आळेगावकर ही त्यांची सर्टिफिकेट. असं असताना उद्धव ठाकरेंनी जे काय भाषण केलं ना ते महाभयानक केलेलं आहे. भयानक. या माणसाला चांगलं बोलता येतं की नाही हा प्रश्न आहे. तुमच्या कोणापेक्षा मी जास्त ओळखतो, जवळून ओळखतो.